समस्त महाराष्ट्राच्या मराठा समाजावर हल्ला होता. शांततेत बसलेली माता माऊली तिच्या मांडीवर चार महिन्याचं लेकरू वरून काठ्याचा मार 32-32 टाके डोक्यात पडले. तिचं रक्त चार महिन्याच्या लेकराच्या अंगावर पडतंय त्या केंकाळ्या ऐकण्यासारख्या नव्हत्या. आम्ही काही पाप केलं नव्हतं. लोकशाहीच्या आणि कायद्याला दिलेल्या नियमाच्या अधीन राहून ते आंदोलन सुरू होतं. देशात असं आंदोलन नाही अमरण उपोषण इतकं शांततेच. तरीही सरकारनं तो हल्ला घडून आणला पण आम्ही डगमळलो नाहीत. आजही शांततेत ते आंदोलन सुरू आहे आणि आता तुमच्या छातावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागं हटत नाही. कारण आमच्याही संयमाचा विचार सरकारला करायला लागला. आम्ही ते हटणारातले मराठे नाही. अफगाणिस्तानापर्यंत मराठ्यांनी झेंडे लावलेले. तुमचा तो उलटा सुलटाच कार्यक्रम करते मराठी. आणखी सुद्धा तुम्ही शुद्धीवर या. तुम्ही आमच्याकडून वेळ घेतलेला आम्ही तुम्हाला दिलेला नाही. आम्ही कायदा सोडून बोलत नाही. हा हे खरंय की माझी भाषा मराठवाड्याची. ज्यांना कळत नाही त्याला मी काय करू. त्यांना जर नाही कळाले त्या अधिकाऱ्याला विचारते. आता मला शुद्ध बोलतात नाही त्याला मी काय करू. आणि मी शुद्ध बोलायला गेलो ना एखादा जर अनुस्वार हुकलात मग काय करायचं. मी बोलायला लागलो त्यांना नाही कळलं त्या अधिकाऱ्याला सांगते त्याचा अर्थ काय होतो. त्याला नाही कळालं ते मला फोन लावतो याचा अर्थ काय होतो म्हणलं मला नाही माहित. माझी भाषा जरी मराठवाड्याची असली फक्त आपल्याला इंग्लिशमध्ये विचारायच नाही तिचं ना आपलं जमत नाही. मराठी मराठा आरक्षणावर प्रश्न विचारा त्याचं उत्तर जर नाही दिलं तर मराठ्याची अवलाद सांगणार नाही. आणि त्यांचा एकही प्रश्न असा नाही की त्याचं उत्तर आपण आतापर्यंत दिलं नाही त्यामुळे ते आपल्याकडे येत सुद्धा नाही. त्यांच्या लक्षात आलं की आपण समजत होतो तसे हे नाही. कारण मी जातवान शेतकऱ्यांचा मराठ्यांचा पोरग आहे. तुमच्या रक्ता माशाची अवलाद माझी आहे. मी गद्दारी करू शकत नाही आणि तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. मग त्यांनी विचार केला याच्यावर डाव काय टाकायचा. पुन्हा त्यांनी डावला जायला सुरुवात केली. डावाशिवाय पर्याय झाला सगळे डाव मोडून काढले. एक असा मायबापा माझ्या डाव टाकला दिले त्याचं डॉक्टर मला तपासायला आलो आणि ते मला म्हणतो याला किडनीच नाही मला. अरे मी फुल टेन्शन मध्ये आलो ना मला मायबापाला तपासत नाही मला एखादी बार. आणि मी 35 उपोषण कसं काय केले. मग मला उपोषण सोडल्यावर मी पहिल्या डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणलं भाऊ मग काही तपासू नको पहिल्या किडनी आहेत भाऊ मला त्याने तपासलं दोन्ही निघाले. मग पहिलं काय सणाच्या मग सांगलं होतो का त्याचा एकही डाव आपण आत्तापर्यंत यशस्वी होऊ दिला नाही आणि पुढेही होऊ द्यायचं नाही म्हणून आपल्याला त्यांचं आत्ता नाव घ्यायचं नाही. कारण त्यांनी बहुतेक आपलेच लोक आपल्या विरोधात उठवायचे ठरवले. तेवढे त्यांचा डाव आपण आता हरवून पाडायचा. त्यांनी खूप काही असे डाव केले पण आपल्यासोबत उभे
आदिवासी बांधव सुद्धा ग्रामीण भागातला आहे, धनगर बांधव सुद्धा आहे, मुस्लिम बांधव सुद्धा आहे, दलित बांधव सुद्धा आपल्या सोबत आहे. प्रत्येकाला वाटतं गोर गरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे. आता वेळ सरकारची, आपण सरकारला एक महिन्याचा वेळ दिला, जास्तीचे 10 दिवस दिले, म्हणजे 24 तारखेला सरकारचे 40 दिवस पूर्ण होते. सरकारनं आरक्षण द्यायचं. ज्यावेळेस मुंबईत बैठक झाली त्यावेळेस ठरलं सत्ताधाऱ्यांसह सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन त्यांनी एक ठराव पारित केला, तुम्ही एक महिन्याचा वेळ द्या आणि तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला टिकणारा आरक्षण देतो. आणि आपण त्यांना वेळ दिला आणि ती समिती स्थापन झाली. ती बी समिती असं काम करती काय पाहिजे का? नाही ना, करू सुरू नको, दम नाही ना आपल्याला. समितीने काम सुरू केलं, आरक्षण दिलं का? कोण द्यायला आहे आपल्याला? इतक्या लोकांना ऐकणार ते मानल्या ते आरक्षण लय अवघड, तिकडे नका ध्यान देऊ, ते नसतं मिटत. समिती काम करायला लागली, कारण आधार घेऊन कायदा पारित करायचा, ती नुसती हैदराबादला पडायला लागली.